आणि मेळघाटातून एक मोठी बातमी समोर येते आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील टेंबूर्णखेडा येथे मजुरांना घेऊन जाणारा क्रुझर या चार चाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू तर 13 जण गंभीर जखमी झालेत. बेळगटातील मजूर हे रोजगाराच्या शोधात बाहेर भटकंती करीत असतात. अशात कुलगणा येथील 35 ते 40 मजुरांना घेऊन चौहान ते टेंबूर्ण सोडावरून जात असताना उतारावरून पुलाच्या खाली कोसळले. यात एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जखमी पैकी 5 जणांना अमरावतीला आणण्यात आले तर इतर मजुरांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. वाहन चालकाने उतारावरून हे वाहन न्यूट्रल मध्ये चालवण्याचा प्रयत्न केला, यातच हे वाहन अनियंत्रित झाले. हा अपघात झाल्याचे वाहनातील काही मजुरांनी सांगितले. सध्या अचलपूर आणि अमरावती रुग्णांवर उपचार सुरू आहे, मात्र क्षमतेपेक्षा जास्त मजूर या वाहनात बसल्यानं हा अपघात घडल्याची माहिती आहे. आवाज टीव्ही साठी महेंद्र सरदार, अमरावती.